लोंडे से यस प्लीज दिव्यासाठी 50 कोटी रुपये मंजूर करून आलो राज्य सरकारकडून. त्याच्यामध्ये आपला जो दिवाशील रोड आहे मोठा, आज 12 मीटरचा आहे, तो 24 मीटर करण्याचं काम जे आहे ते त्याच्यामध्ये म्हणजे 36 कोटी रुपयाचा हा दिवाशील रोड जो आहे तो आपण मंजूर केलं. त्याचं काम आता लवकर चालू आहे. आणि आपण जो विचारलेला प्रश्न आहे की दिवा आरोपी याचंही काम आपण जर पाहत असेल तर गतीने चालू आहे. मध्ये कोविडची परिस्थिती होती आणि त्याचबरोबर जे ज्या बिल्डिंग्स मध्ये येत होत्या अप्रोच मध्ये त्या बिल्डिंग्स आपण काढलेल्या आहेत. तर आता मोठ्या गतीने ही दिव्याचा आरोपी पूर्ण होईल, जेणेकरून ईस्ट आणि वेस्ट मध्ये येण्या जाण्याकरता जो आज त्रास होतो, जो सिग्नल वरती थांबावा लागतो, तो आपल्याला येणाऱ्या काळामध्ये थांबावा लागणार नाही. आणि मॅन्ड क्रॉसिंग जो आहे त्या दिव्याचा परमनंट बंद होईल, ज्याच्यामुळे लोकलची फ्रिक्वेन्सीही चांगल्या प्रकारे वाढेल. वर्षापासून लोक दिवा डम्पिंग ग्राउंड कधी बंद होईल याची वाट बघत होते. आम्हीही लोकांना आश्वासन दिलं होतं की दिवा डम्पिंग ग्राउंड तो लवकरात लवकर आम्ही बंद करू आणि दिव्याच्या बाहेर येऊन जाऊ. पण आज जिथे भंडारलीमध्ये आपण डम्पिंग करणार नाहोत पण तिथे प्रोसेसिंग करणार आहोत, तिथे कचऱ्याची विल्हेवाट कशी लागेल जेणेकरून तिकडच्याही लोकांना त्रास होणार नाही, अशा प्रकारे जे आहे ते आपण भंडारलीला ती प्रोसेसिंग युनिट सुरू करतोय, त्याला आपण डम्पिंग ग्राउंड असं म्हणू शकत नाही. तर दिव्यामधला जो ज्वलंत विषय होता, खूप वर्षापासूनचा विषय होता, तो आज मार्गी लागलाय. त्यासाठी मी आमच्या सगळे जे नगरसेवक आहेत दिव्याचे, त्यांनी जो पाठपुरावा केला महापालिकेकडे आणि त्याचबरोबर पालकमंत्री माझ्याकडे, तर त्यासाठी त्या सगळ्या नगरसेवकांचंही ते खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की एक चिकाटी एक पाठपुरावा कंटिन्युअसली करत राहिले. आणि आज पालकमंत्र्यांच्या माध्यमाने ठाणे महानगरपालिकेने हा दिवा डम्पिंग ग्राउंड जो आहे तो कायमचा या दिव्यामधून बंद केला, त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना दिलासा.